नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के अकॅडमी आपल्या या यूट्यूब चॅनलवरती मी कपिल प्रकेकर तुमचे सहर्ष स्वागत करतो। चालू घडामोडीची अतिशय सुंदर ही बॅच आपण या ठिकाणी करत आहोत। बघा, याच्यामध्ये डेली चालू घडामोडी मी तुम्हाला देत असतो। 3 सप्टेंबर 2022 चालू घडामोडी आता आपल्याला बघायच्या आहेत। बघा, पुढच्या 5 मिनिटांमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण वॉरशिप मेकर गार्डन रिच शिपयार्ड, ज्याला आपण GRSE म्हणतो, त्याच्या संदर्भात एक ग्रीन चॅनलचं प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे, ती न्यूज आपल्याला बघायची। त्याचबरोबर एका खेकड्याच्या नवीन प्रजातीचा शोध लावलेला आहे, बघा तो पण प्रश्न आपल्याला परीक्षेत विचारला जातो। 1 ते 7 सप्टेंबर राष्ट्रीय पोषण सप्ताह असतो, त्याचे थीम आपल्याला बघायची। त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, एका राज्यानं त्या ठिकाणी वराह पालनाच्या संदर्भात एक योजना काढलेली आहे, ते बघायचे। BSFनं विद्यार्थी मित्रांनो एक ड्रोन विकसित केलेला आहे, ते काय आहे बघायचं आहे। त्याच्यानंतर पहिली सर्वात मोठी विमानवाहक युद्धनौका विक्रांत देशाला अर्पण केली, त्याबद्दलची माहिती। वसुधा गुप्ता यांचे एअर जे असतं ऑल इंडिया रेडिओ, त्याच्या नवीन महानिदेशक म्हणून निवड झालेली आहे। वास्तोक 2022 युद्ध सराव कोणाच्या दरम्यान झालेला आहे, अशा महत्त्वाच्या न्यूज आता आपल्याला बघायच्यात। चला तर मग पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा, आहे असं लिहून काढा, यातलेच प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारले जातील। पहिली न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो की वॉरशिप मेकर गार्डन रिच शिपयार्ड बिल्डर्स, बरं आहे का, अँड इंजिनियर्स अशी एक कंपनी आहे, ओके सिंपली, ओके GRSE आपण त्याला म्हणतो, त्याला ग्रीन चॅनल प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात आलेले आहे। भारतीय सेनेला संरक्षणाच्या संदर्भात जे उत्पादनं असतात, म्हणजे पार्ट्स असतात, स्पेअर पार्ट आपण म्हणतो ना, तशा पद्धतीचे हे पार्ट्स बनवून देणारी ही कंपनी आहे। भारतातली पहिली कंपनी आहे ज्या कंपनीला अशा प्रकारचं हे प्रमाणपत्र त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। बघा पुढचा प्रश्न, पुढचा पॉईंट आहे की एका नवीन खेकड्याच्या प्रजातीचा शोध लागलेला आहे, कर्नाटक राज्यामध्ये आज हा शोध लागलेला आहे, बघा पश्चिम घाटामध्ये। खेकड्याचं नाव आहे विद्यार्थी मित्रांनो घटियाना द्विवर्ण, ओके घाटियाना द्विवर्ण असं म्हणायचं आहे। पश्चिम घाटातल्या जैवविविधतेचा एक हॉटस्पॉट आहे, इथं खेकड्याचा जवळजवळ 75 प्रजाती आपल्याला आढळून येतात। हा शोध कोणी लावलेला आहे, तर तेजस उद्धव ठाकरे जे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्यांनी, त्याच्यानंतर कर्नाटक वन विभागाचे पी वजंत्री आणि गोपालकृष्ण हेडगे यांनी हा शोध लावलेला आहे। बघा संस्कृत भाषेमध्ये द्विवर्ण म्हणजे दोन वर्ण, कोणते कोणते खेकड्याचे दोन वर्ण असते, एक पांढरा आणि एक लाल, त्याच्यावरनं द्विवर्ण। गोड्या पाण्यात राहते आणि डोंगराच्या कपारीमध्ये राहणारा हा खेकडा आहे, घाटियाना द्विवर्ण असं याचं नाव आहे। बघा घाटियाना द्विवर्ण, ओके लक्षात ठेवा। पुढचा पॉईंट अत्यंत महत्त्वाचा आहे, बघा 1 ते 7 सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण सप्ताह असतो आणि अख्खा सप्टेंबर महिना राष्ट्रीय पोषण माह असतो महिना, बरोबर आहे, ती न्यूज आपल्याला पुढे घ्यायची। 4 तारखेच्या ह्याच्यामध्ये येते, हा सप्ताह दरवर्षी साजरा केला जातो। बघा पोषणाच्या संदर्भामध्ये जागृती घडवून आणणं हा याचा उद्देश आहे। 2022 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर दरम्यान असलेला राष्ट्रीय पोषण सप्ताहाची थीम आहे बघा वर्ल्ड ऑफ फ्लेव, ओके वर्ल्ड ऑफ फ्लेव लक्षात ठेवा। त्याच्यानंतर रुरल बेकयार्ड पिग्गेरी योजना, पिग्गेरी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो वराह पालनाच्या संबंधित ही योजना मेघालय सरकारनं सुरू केलेली आहे री भोई नावाच्या जिल्ह्यातून, ओके आपल्याला असा पण प्रश्न पडला जाईल री भोई जिल्हा कोणत्या राज्यामध्ये आहे, तर मेघालयमध्ये आहे। त्याच्यानंतर के संगमा विद्यार्थी मित्रांनो तिथले कोण आहेत, मुख्यमंत्री आहेत, लक्षात घ्या मेघालयमध्ये। BSFने विकसित केले बघा एक ड्रोन जे ऑटोमॅटिक अश्रुधूर त्या ठिकाणी लॉन्चर असणार आहे। मध्य प्रदेशमधल्या टेकनपूर या ठिकाणी त्याचं परीक्षण झालेलं आहे, अश्रुधुराच्या नळकांड्या फोडतात ना ते तशा टाईपचं, ओके। त्याच्यानंतर बघा KK अकॅडमी आपलं सबस्क्राईब करा, तुका म्हणे चॅनलला तुम्ही जॉईन व्हा, तिथं आपल्याला याची PDF तुम्हाला मिळते। @ आधी लिहायचं आणि त्याच्या पुढे तुका म्हणे TUKAMHANE तुका म्हणे, तिथं शालेय पुस्तकंसुद्धा सगळे PDFच्या फॉर्ममध्ये आहेत, बघा ते डाउनलोड करून वाचा। पहिला स्वदेशी विमानवाहक युद्धनौका जी आहे विक्रांत, ती देशाला अर्पण केली, बघा सर्वात मोठी स्वदेशी युद्धनौका असणार आहे। लांबी जिची 262 मीटर असणार आहे, उंची 59 मीटर असणार आहे, रुंदी 62 मीटर, वजन 45,000 टन असणार, तर वेग विद्यार्थी मित्रांनो 52 किलोमीटर पर आवर असणार आहे, बघा युक्रांत। त्याच्यानंतर वसुधा गुप्ता यांची ऑल इंडिया रेडिओच्या विद्यार्थी मित्रांनो महानिदेशक म्हणजे डायरेक्टरपदी त्या ठिकाणी निवड झाली आहे। व्ही रेड्डी यांची ती जागा घेणार आहेत, त्याची या रेडिओची ऑल इंडिया रेडिओची स्थापना 1936 झाली, भारत सरकारद्वारे त्याची अधिकृत स्थापना 57 मानली जाते, मुख्यालय दिल्लीला आहे, हा एक पॉईंट लक्षात घ्या। आणि शेवटचा पॉईंट आहे वास्तोक नावाचा युद्ध सराव जो आहे 2022 रशियामध्ये आयोजन आहे, बरेच देश आहे त्याच्यामध्ये, देशांचे नावं लिहिले नाही, खूप सारे आहेत, बरोबर आहे का, बहुराष्ट्रीय युद्ध सराव आहे बघा, त्याच्यात भारतातर्फे गोरखा रायफल्सचा सहभाग आहे, बघा वास्तोक असं रशियामध्ये आयोजन झालेलं आहे, पॉईंट लक्षात घ्या। अशा पद्धतीच्या ह्या महत्त्वाच्या न्यूज आहेत बघा आजच्या तारखेतल्या विद्यार्थी मित्रांनो 3 सप्टेंबरच्या, तुम्ही आहेत अशा लिहून घ्या, याची लिंक मी तुम्हाला प्रोव्हाइड करतच असतो। हे चॅनल सबस्क्राईब करायचं, चॅनलच्या नावावर क्लिक करायचं, व्हिडिओजमध्ये जायचं, क्रमांक आहेत लिहून घ्या, दररोजच्या दररोज चालू घडामोडी केल्या तर नंतर शेवटी लोड येत नाही।